नंदुरबार जिल्ह्यातल्या सुप्रसिद्ध सारंगखेडा इथे अश्वसंग्रहालय उभारण्यात येणार आहे. या ठिकाणाला भेट देणाऱ्या पर्यटकांना घोड्यांविषयी माहिती मिळावी हा यामागचा हेतू आहे. या संग्रहालयासाठी पर्यटन विभागाने मंजुरी दिली असून 5 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यंदाच्या यात्रा काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते या अश्वसंग्रहालयाचं भूमिपूजन करण्यात येणार आहे. अश्वप्रेमींसाठीचं अशा प्रकारचं भारतातलं हे एकमेव संग्रहालय असणार आहे, त्यामुळे इथल्या पर्यटनात मोठी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त होतोय. सारंगखेडा इथे दरवर्षी दत्त जयंतीपासून देशातला दुसरा क्रमांकाचा घोडे बाजार भरतो. यातून दरवर्षी जातीवंत घोड्यांच्या खरेदी विक्रीतून कोट्यवधींची उलाढाल होत असते.